बातमी मुंबईतनं. नाताळनिमित्त दरवर्षी मुंबईतील माहीम इथल्या व्हिक्टोरिया चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माची कहाणी ही दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येते. दरवर्षी एका सामाजिक विषयाच्या आधारे हा देखावा साकारला जातो. यंदा असेच यात्रेकरू या संकल्पनेवरती हा देखावा साकारण्यात आलाय. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी, बघूयात. नाताळनिमित्त मुंबईतील बाजारपेठा सजलेल्या असतानाच आता मुंबईतील विविध चर्च देखील विद्युत आकर्षक अशा रोषणाईने झळाळून उठलेले आहेत. आणि अशातच मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या व्हिक्टोरिया चर्चला देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. आणि बाहेरच्या परिसरात छान असं सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून नाताळनिमित्त या ठिकाणी मुंबईकर येऊन फोटोचा मनमुराद आनंद लुटू शकतात. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सॅंटाक्लॉज जी गाडी घेऊन येतो गिफ्ट देण्यासाठी ती गाडी देखील इथे तयार करण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर क्रिसमस ट्री देखील पाहायला मिळतो, ज्याबरोबर मुंबईकर हे फोटो घेताना पाहायला मिळत आहेत, सेल्फी घेताना पाहायला मिळत आहे. आकर्षक अशी विद्युत रोषणाई या परिसरात करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच परिसरामध्ये अनेक स्नोमॅन जे आहे ते देखील या ठिकाणी बच्चे कंपनीसाठी खास असे उभारण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर विविध आकाराचे स्नोमॅन जे आहे ते इथे आपण पाहू शकतो. आणि बच्चे कंपनी जे आहे ते या स्नोमॅन बरोबर फोटो काढताना पाहायला मिळते, कारण की स्नोमॅन हा सगळ्यात आवडीचा बच्चे कंपनीचा हा असतो. आणि त्यानिमित्त इथे स्नोमॅन देखील आहे, सिटिंग पोझिशन आहे, सॅंटाक्लॉज आहे, असे विविध सेल्फी पॉईंट जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. आणि संपूर्णतः या परिसरात ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. स्टार जे आहेत ते कंदील लावण्यात आलेले आहेत. हा झळाळून उठलेला आहे विद्युत रोषणाईने जो आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे सेल्फी पॉईंट आणि विद्युत रोषणाई यामुळे या परिसराला एक वेगळं रूप आलेलं आहे. उत्साहाचं वातावरण जे आहे ते माहीममध्ये नाताळनिमित्त आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.